आतापर्यंत जीवन पुढे मानणारे शिंदे साहेबांना त्यांचे योग्य आमचे लोककार बिंदुकच घेऊन पळायला आम्हाला कळतं सगळे कोणाच्या गाड्या काय वापरायला काय आता नवीन काय शेड्यूल रचले मुख्यमंत्र्यांच्या योजनेला काय म्हणतात दिल्लीने जायला लागले आमचे काही काही बांधा त्यांचा काय दोष नाही चांगला बकरा करायला लागले पण आता हे दावरचेला आहे मुख्यमंत्र्याचे योजने मुख्यमंत्र्यासंदर्भात मराठ्यांचा मुख्यमंत्री तर मात्र मुख्यमंत्री मराठीचे असून त्यांचे योग्य मात्र त्यांच्या जातीतून होते असून होऊन गोड बोलते पण कार्यक्रम प्रत्येक वेळेस मराठ्याचा लावते त्यांचा वेळ झाले त्यांचा हात असे गर्दगंदा नाही अशाला त्याला म्हणत मुख्यमंत्र्याचे योग्यला केले होते तो मराठ्याचे आमदार रायगडची आता तर आमचे लोक दिल्लीपर्यंत यायला लागले षड्यंत्र काय रचून आणलं काय नाही कळ थोडे दिवसात उघडं पडत शंभर टक्के सगळ्याला सगळं माहित असतो कोण कुठे जातो कोण कुठे उतरतो विमानतळावर जायला कोणाच्या गाड्यात आनंद सोडायला कोणाचे कोण कोण सोबत चांगलं मानतो ना मी षड्यंत्र काय आहे आता उघडं पडेल ना आता माहित नाही एक दोन दिवसात येऊन येत आम्हाला युद्ध माहित झालं ना की त्या साधी सुखी गोष्ट एवढं नाही कोणापण ते पण सरकारच्या सगळ्या संस्था यंत्रणा असून आमच्यासारख्या गोरगरिबाच्या पोराला जरी घेण्यात येत आहे आणि पण काय पाहिजे मुख्यमंत्र्याला आम्ही खूप चांगलं मानतो मी पण पुढे मानणार होते मागेही मानत होतो आणि आजही मानतो मी तर परंतु त्यांचे योजनी असे लोकांना घेऊन दिल्लीला आता मुंबई संपली आता दिल्लीपर्यंत घेऊन चालले तिथले काय दोन मानते आणि ते आणलं असं सातशे दोन काही मला बदनाम करण्यासाठी किंवा मराठ्याला बदनाम करण्यासाठी काहीतरी आणलं असणार नाही ते त्यांना जाणाऱ्याला बोलून होते कारण हे षड्यंत्र सरकारकडून म्हणताय ना ते काय बोलायचे बकरे करणार आहेत चालू ते आम्हाला कालच माहिती मिळाली दोन दिवसापासून आम्ही चालू पण चालू पण ती तेल मोठी होईल आज उद्या दोन दोन दिवस तेल नाही काय सरकार काय रेडी अरे चांगलं करायचे काम करा काही दिवस काय काय स्वतःला शाम समजलं अरे बाळा चांगलं करायचे काम का नागपूरला जवळ करतात लोकांना जवळ करतात समाजाला जवळ करा माया मला त्याला गोरगरीबाला ठीक आहे तुमचं तुम्हाला लकडा मला काय त्याच्यात जास्त बोललं की फक्त माहिती मिळाली आणि ती खात्री राहायची की कुठे नाही काय नाही काय नाही काय नाही विमानतळावर सगळे सीसीटीव्ही आहेत आमचे कमीचे सगळं विकरले कोण कुठे विकरले काय केलं आपण कुठे गेलो मुख्यमंत्र्याला बदनाम करायचं काम दिसतं योग्य बोलतो मायावर काय परिणाम होणार नाही समजवर ते काय होणार ते षड्यंत्र सुद्धा म्हणतात मी तुम्हाला काही बनवलेला अनुभव असून द्या काही प्रेस द्यायचे सांगितलेला असून द्या काही सांगितलेला असू द्या मराठा बदनाम होईल असा समोरचा जे शक्यतो आमचाही कोणी असला महाराष्ट्राला तरी प्रयत्न करणार नाही समाज जिथं बदनाम होईल ही शक्यतो आमचाही समर्थन करणार नाही सरकारने म्हणजे सरकार म्हणण्यास मुख्यमंत्र्यांच्या योजनेने किती प्रयत्न केले तरी का मुख्यमंत्र्याला पण बदनाम करायचं असेल त्याला त्याचबरोबर घेऊन फिरतो पण